तक्रार दिली आता. काल रात्री पाहुणे अकराला मला एक फोन आला. फोन आला तर फोनवर उचलल्या उचलल्या तो शिवीगाळ करायला लागला. मी त्याला काही प्रश्न विचारले, म्हटलं बाबा काय संबंध तुम्ही, तुझं जे काही हे प्रकरण चालू आहे काय, हे सलीम कुत्त्याचं प्रकरण असेल किंवा आत्ताच काही सुपारी काही जिल्हा प्रमुखाच्या मुलांनी काही सुपारी दिली त्याच्या संदर्भात आम्ही थोडा आवाज उठवला आहे, तर त्या संदर्भात तू मला म्हणत होता का हे सगळे विषय तू बंद कर, नाही तर तुला 2 दिवसात आम्ही मारून टाकल्याशिवाय राहणार नाही. मग त्याला म्हटलं बाबा तुला काही त्या जिल्हा प्रमुखांनी पाठवलं का, परंतु त्यांनी काही 2 नावं घेतले ते मी आता पोलिसांजवळ सांगितले आहेत, ते पोलिसांकडे जे नावं दिले आहे जे 2 सराईत गुन्हेगार आहे ते संबंध त्या संबंधित व्यक्तीशी आहे, तर तो मी नंबर पण आता दिलेला आहे पोलिसच्या पोलिसांकडे नंबर पण दिलेला आहे, योग्य ती कारवाई होईल. परंतु मला पोलीस प्रशासनाला आणि संपूर्ण महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे, जो काही प्रकार आता इथं घडलेला आहे सलीम कुत्ता बाबत असेल किंवा प्रशांत जाधवच्या गोळीबार प्रकरणात असेल, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर याच्यात त्याचा मुलगा इन्व्हॉल्वमेंट आहे, त्याचप्रमाणे देशद्रोहाबरोबर मेहू डॉनवर नाचणारा सुधाकर बडगुजर याच्यावर त्वरित कारवाई झाली पाहिजे, नाही जेणेकरून नाही तर हा आतंकवाद्याबरोबर आहे, उद्या आमचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण, हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. काल रात्रीच मला जो फोन आला आहे 2 दिवसाचं मला त्यांनी अल्टिमेट दिला आहे का तुला 2 दिवसात आम्ही जीवे ठार मारून टाकू. सर्व पोलीस प्रशासनाला असेल किंवा महाराष्ट्र शासनाला माझी एक नम्र विनंती आहे, त्वरित याच्यावर कारवाई करून जो काही मला फोन आला आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, आणि जे प्रकरण सलीम कुत्त्याचं थांबलेलं आहे त्याच्यात सुद्धा जी बॅग दिलेली आहे तो प्रकरण अजून थांबलेला आहे, त्याच्यात सुद्धा सखोल चौकशी मनी लॉन्ड्रिंग किती झालेलं आहे, किती पैसे हा पुरवतो आत्ताच सिद्ध झालेलं आहे आपल्याला, का सुपारी दिलेली आहे सुधाकर बडगुजरच्या मुलांनी जो दीपक बडगुजर तो आज फरार आहे, अशा आमच्याही सुपाऱ्या उद्या दिल्या आहेत, आमचा परिवार पोरका होईल. तर हीच माझी नम्र विनंती आहे सर्वांना का याच्यावर लवकर चौकशी होऊन याला त्वरित कठोर कारवाई करावी, ही सर्वांना नम्र विनंती माझी. फोन करणारी व्यक्ती कोण होती आणि कोणाच्या नावाने फोन केला? आता तो माझ्याकडे नाव काही आलेलं नाही फोनवर, जो नंबर मी आता पोलीस स्टेशनला दिलेला आहे पोलीस त्याचा योग्य ती कारवाई करतील, आणि तो कोणाचा पोरगा आहे काय ते सगळं निष्पन्न लवकरच पोलिसांवर आमचा विश्वास आहे, 2.5 वर्षानंतर हा गुन्हा ओपन केला आहे, तर याच प्रकरण त्वरित प्रकरण ओपन होईल आणि येत्या काळात सगळे नावं पण निश्चित पुढे येतील. आपण प्रशांत जाधव प्रकरणामध्ये आवाज उठवल्यामुळेच ही धमकी आली असं आपल्याला म्हणायचं? प्रशांत जाधवचं प्रकरण असेल, सलीम कुत्त्याचं प्रकरण असेल, आम्ही ज्या घाणेरड्या वृत्तीला आम्ही विरोध करतो तर याचाच कुठेतरी आम्हाला जाब विचारण्यासाठी किंवा दम देण्यासाठी हा प्रकार निश्चित घडलेला आहे. उलट शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की मागचा जो गोळीबार प्रकरण तुझं नाव बोललं गेलेलं होतं त्यामध्ये, तर तुझ्यावर कारवाई झाली पाहिजे. आता हे प्रकरण कुठंतरी चुकीच्या दिशेने न्यायचं त्याच्यामुळे तो उद्या काही पण आरोप करू शकतो. हा सुपारी बहादर आहे, दोघेही बाप बेटे यांचे देशद्रोहाबरोबर संबंध आहे, उद्या ह्याचं बचाव गाडीसाठी हा काही पण करू शकतो. हे पोलीस प्रशासन याचं योग्य ती कारवाई त्यांच्यावर झालेली आहे, आरोपी जे आहे ते मध्ये आहे, कुठलाही काही कोणावर आरोप करायचे हे नीट पोलीस प्रशासनाने त्यांना उत्तर दिलं आहे. ओके, पोलीस प्रशासन योग्य कारवाई करते आहे, तर पोलिसांवर खोटे आरोप करतोय तो माणूस, आरोपीला मारलं ह्याला मारलं, परंतु न्यायदेवता इथं आहे, ते आपण सिव्हिलचं सर्टिफिकेट आल्यानुसार कुठल्याही त्या आरोपीला कुठल्याही प्रकारची मानहानी झालेली नाही हे सुद्धा निष्पन्न झालंय. बडगुजरांनी तुम्हाला धमकी द्यायला लावली असा आरोप आहे तुमचा? 100% हे त्यांचेच बोर आहे, जे पिल्लावळ आहे ही पिल्लावळ कोणाची बारीक तपास पोलीस याच्यात निष्पन्न होईल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना येत्या 28 तारखेला जे बॉम्बे नाक्याला उद्घाटन आहे त्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील दोन्ही त्यांना आम्ही निश्चित याच्याविषयी तक्रार मांडणार आहोत, आणि जे सलीम कुत्त्याचं प्रकरण पेंडिंग आहे याच्यावर सुद्धा आम्ही निश्चित लवकर कारवाई करायला लावणार आहे. सत्य घटना आहे त्या सत्यावर यांनी कारवाई करावी, आम्ही सांगतो म्हणून कुठलीही कारवाई नाही, जे सत्य आहे व्हिडिओ आपल्या समोर आलेले आहेत त्या पिशवीत काय दिलंय याचा सुद्धा शोध लवकरात लवकर पोलीस घेतील.